कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त असं ट्विट केलेलं आहे. जत मधील 40 गावांवर डावा डावा ठोकत असताना त्यांनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा ठोकलेला आहे. मी सध्या उभा आहे अक्कलकोट तालुक्यातील अगदी कर्नाटकच्या बाउंड्रीवर असणाऱ्या वागदरी या गावामध्ये. आपण जाणून घेऊया तिकडच्या नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत. मला सांगा, काय सांगाल की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की अक्कलकोट आणि सोलापूर ही आमचंच आहे, तुम्हाला काय वाटतंय? हे नाही, सोलापूर आमचंच राहणार ना, महाराष्ट्राचा. जय जय महाराष्ट्र माझा. आणि जर ते साहेबांनी बोल असेल कर्नाटक मध्ये आमचं गाव द्या ते द्या. अगोदर साम टीव्हीचं मी हार्दिक अभिनंदन करतो या गावापर्यंत आल्या कारणानं. आमचं जे काय शिक्षण वगैरे सगळं महाराष्ट्रात झालेलं आहे. मी अगोदरपासून महाराष्ट्राचं आहे. उगा कन्नडा मातडतो वांतू त्यांनी म्हणून लागले होतं. आम्हाला काय कन्नडा फक्त बोलता येत आहे पण लिहिता वाचता येत नाही. फक्त एक 2% असेल कन्नडा शिक्षण घेणारे. उगा आमचं महाराष्ट्रामध्ये गेलं तर बंबई साहेबांचा मी आभार मानतो. त्याने उगा वादग्रस्त विधान वगैरे करायला नको आहे. या का तुम्ही हिंग मांडत अवरू आमना माडदाग इतर कन्नडा बॉर्डरदाग इतव नामगिड कुर्बा दृष्टी माडत थेट अवरी का अवर कर्नाटक मध्ये अकडे इरली नामना माडट मध्ये माडदाग इरली. महाराष्ट्र आमच्याकडे राहू द्या, तुमचं कर्नाटक तुमच्याकडे राहू द्या. आम्हाला जरी कन्नड बोलता येत असलं तरी सुद्धा आमची काय कर्नाटकमध्ये जाण्याची इच्छा नाही असं ते वक्तव्य करतायत. आपण काय म्हणताय, कारण कन्नड भाषा बोलणारे कन्नड भाषिक लोक या ठिकाणी जास्त आहेत, त्यामुळे कुठंतरी मुख्यमंत्र्यांकडून ते असं वक्तव्य केलं जातं. कन्नड भाषिक आहेत बोलणारे वगैरे, त्यांना शिक्षण वगैरे आहेत. याचा अर्थ असा नाही की आम्हाला कर्नाटक जायचं आहे. आमची कुठली मागणी वगैरे नाही असं. कुठं आम्ही महाराष्ट्र सरकारनं केलो नाही किंवा त्या कर्नाटक सरकारनं आम्हाला कर्नाटक घ्या अशी आमची अक्कलकोट तालुक्याचे वगैरे कुणाचंही मागणी नाही. आणि मी सरपंचांना आता एवढं सांगू इच्छितो की आता हे त्यांच्या कर्नाटकमध्ये इलेक्शन आले आणि कुठंतरी हे लोकांना खुश करण्यासाठी असं वाक्य करतायत आणि विधान करतायत आणि त्यांचा काय ह्याचा परिणाम वगैरे नाही. आणि त्यांना काय हक्क की आम्हाला त्यांना कर्नाटक घ्यायचं आहे. त्यांना काय कुठलाही प्रकारचा हक्क नाही आहे आणि बिलकुल आम्ही जाणार नाही आहे. इथंच आम्ही खुश आहे. हा फुले शाहू आणि आंबेडकरांचा भूमी आहे आणि इथं आम्ही सर्व खुश आहे. त्यासाठी आम्ही जाणारच नाही बिलकुल. नक्कीच ही फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे आणि कर्नाटकामध्ये आगामी निवडणुका लागल्या कारणानं ते असं संघ लोकप्रियतेसाठी असं वक्तव्य करत आहेत असंच यांचं म्हणणं आपल्याला दिसून येतं. आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय सांगाल, सीमावर्ती भागामधला एक तरुण म्हणून मराठी भाषा आहे, कन्नड भाषा सुद्धा आहे पण राहताय महाराष्ट्रात आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतायत की अक्कलकोट आणि सोलापूर हा कर्नाटकचा भाग आहे. काय पद्धतीनं उत्तर द्याल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना? मी प्रथमतः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा त्या वक्तव्याचा निषेध करतो. मुळीच आम्हाला त्यांचं वक्तव्य कर्नाटकामध्ये जाण्याचा जो सोलापूर आणि अक्कलकोटचा त्यांनी विषय मांडलेला आहे आम्हाला मुळीच तो मान्य नाही आहे. आणि कसल्याही प्रकारचा तसा ठराव देखील आमच्या ग्रामपंचायतीने किंवा पंचायत समितीने केलेला नाही आहे. मुळात अक्कलकोट हे संस्थान आहे. त्यावेळेस गृहमंत्री होते भारताचे 1948 माझ्या माहितीनुसार. त्यांच्या करारानुसार अक्कलकोट संस्थांची परवानगी घ्यावी लागते कारण त्यांनी दुसऱ्या राज्यामध्ये जे विलीन करण्याचं वक्तव्य करत आहेत बोम्मई साहेबांनी त्याचा आम्ही अक्कलकोटकरांच्या वतीने आणि वागदरीकरांच्या वतीने जाहीर निषेध करतो. मुळात आमचं शिक्षण देखील मराठीमध्ये झालेलं आहे. आम्ही राहतो कर्नाटक बॉर्डरला हे खरं आहे पण आम्हाला कर्नाटकात जायचं नाही आहे आणि जाणारही नाही. आम्ही पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने सहमत होऊनच हे वाक्य बोलतोय. नक्कीच आपण जर बघितलं तर सीमावर्ती भागामध्ये बहुतांश लोक जरी कन्नड बोलणारे असतील तरी सुद्धा ते शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंदी आणि सुखी आहोत अशाच पद्धतीच्या भावना या ठिकाणी सीमावर्ती भागातील नागरिक जे आहेत ते व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहेत. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, अक्कलकोट. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.